हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतीक्षा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत सर्वांची आवडती आणि आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी. कढी म्हणलं की चवीला एकदम टेस्टी आणि करायला एकदम सोपी अशी आपली रेसिपी आहे. आणि एकदम झटपट व लवकरात लवकर होणारी, 1-3 मिनिटात रेसिपी होणारी आहे ही. फक्त थोडीशी उकळायला वगैरे वेळ लागतो, बाकी एकदम झटपट होणारी आहे. तर चला बघूया आपण आपली रेसिपी. तर रेसिपीमध्ये मी 1-4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा लसूण घेतलेला आहे, 4-5 पाकळ्या, अर्धी पाकळी, आपल्या आवडीनुसार. आपल्याला जशी हवी तशी घ्यायची आहे. जास्त करायची असेल आपल्याला तर आपण 1 कांडीजवळसुद्धा घेऊ शकतो. आणि नमक घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही भाजून किंवा कच्चे दोन्ही प्रकारचे शेंगदाणे घालू शकता. आणि कढीचं जी वाटण आपण तयार करतो ना, ते थोडंसं असं भगर भगर ठेवायचं आहे, म्हणजे जाडसर ठेवायचं आहे आपल्याला. तर मी लाईट गेलेली होती, तर ह्याच्यामध्ये मिक्सरला बारीक न करता आपल्या तेलतव्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. तर तेच कुटून घेतलेल्या वाटणामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर दही माझ्याकडे थोडंसं होतं म्हणून मी दही आणि थोडंसं ताक घातलेलं आहे. दोन्हीची मिक्स करून कढी केलेली आहे. तर हे वाटण आणि ताक आणि दही जे मिक्स केलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपले जी सर्व मसाले आहेत ते घालायचे आहेत. मसाले म्हणजे आपण पूर्णतः वाटण तर तयारच केलेलं आहे, फक्त राहिलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं. वाटणामध्येच मीठसुद्धा घातलेलं आहे आपण. आपल्याला फक्त त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरेपूड आणि धने पावडर आणि हळद. बस हे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे, थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे. तर 2 चमचे बेसन पीठ मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बेसन पीठ स्किप करू शकता. खाली जास्त घट्ट ताक असेल किंवा घट्ट दही असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर हे आपल्या आवडीनुसार असतं, पण बेसन पीठ बेटर आहे ह्याच्यामध्ये. एकदम टेस्टला पण छान येतं आणि कढी मिळूनसुद्धा लवकर येते. तर त्यासाठी आपल्याला बेसन पीठसुद्धा घालायचं आहे. तर बस हे बेटर आपण तयार केलेलं आहे व्यवस्थित, कारण ह्याला आपल्याला जे आपण वाटण म्हणतो ते आपल्याला तेलामध्ये तळून नाही घ्यायचं, खालीच मिक्स करून घ्यायचं आहे. तर बस पूर्ण मिक्स करून घेतल्याच्या नंतर मी तेलतवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तेल गरम झालं की आपल्याला नुसत्या जिऱ्याची फोडणी दिली तुम्ही तरीही चालेल. आणि तुम्हाला ह्याच्यात लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता ॲड करायचा. तुमच्याकडे जे साहित्य पूर्ण असेल तर पूर्ण ॲड करा. माझ्याकडे पूर्ण नव्हतं तर मी लसूण वाटणात भरपूर घातल्यामुळे मी फोडणीला घातलेला नाही आहे. फोडणीला तुम्ही जास्त करून स्किपच करा. तर ह्याच्यामध्ये मी जिरे मोहरे भरपूर प्रमाणात टाकायचे आहे आपल्याला. जिरे मोहरे एकदम छान अशी आपल्याला फुटून द्यायची आहे. आणि त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. आणि कढीपत्ता टाकला की आपल्याला जे आपण बेटर तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. बेटर तयार केल्याच्या नंतर आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी त्याला हलवून घ्यायची आहे. पण एकदा आपण गरम करायला ठेवली की एक काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण कढी जी आहे तिच्याकडे लक्ष जर नाही दिलं आणि तिला जर हलवत नाही राहिलं तर आपली कढी फुटण्याचे जास्त चान्सेस असतात. तर त्यामुळे कढीला थोडं थोड्या वेळाने सारखं हलवत राहायचं आहे, एकदम चांगली उकळी फुटेपर्यंत. तर थंड आहे तोपर्यंत पण एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि ह्याला फुल गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. तर एकदा उकळली की नंतर आपण बारीक गॅसवर ह्याला थोडंसं हलवत राहायचं आहे. 1-5 ते 7 मिनटं आपल्याला ही कढी उकळून द्यायची आहे. तर बघा इथं आपली कढी तयार झालेली आहे. आता बस उकळी येऊन द्यायचीच बाकी आहे. तर कढी ज्यावेळेस उकळते त्यावेळेस कढी उतू जाण्याची पण शक्यता असते, त्यामुळे आपल्याला ह्याला सारखा हलवत राहायचा आहे. तर आपली कढी ही उकळलेली आहे आणि उकळल्याच्या नंतर व्यवस्थित अशी त्याला एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायची आहे. हलवून झाली
ते आपल्याला थोडीशी मंद गॅसवर एक 3 ते 4 मिनिटं ठेवायची आहे। तर अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे, एकदम व्यवस्थित आणि छान अशी उकळलेली आहे। कलर सुद्धा छान आलेला आहे, टेस्ट तर एकदम भारी झालेली आहे। न खाणाऱ्यांनी सुद्धा आजची कढी पूर्ण आवडीने खाल्लेली आहे, खरंच खूप छान आणि टेस्टी कढी झालेली होती। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट मध्ये सांगा। तर चला आता